Hello friends, I am your English teacher Mr. Shivananda Swami. Welcome to yet another video lecture of this basic grammar video lecture series. Today we are going to discuss another topic from basic English grammar and its name is structure of sentences. मित्रांनो आज आपण एक नवीन युनिट बघतोय त्याचं नाव आहे स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्सेस. बघा कोणतंही पॅराग्राफ जेव्हा तुम्ही बघताय कोणतंही लेख पेपरामध्ये तुम्ही वाचताय कोणतंही लेटर किंवा निबंध एसे तुम्ही लिहिताय तेव्हा तुम्हाला सेंटेन्सचा वापर करावा लागतो. वेगवेगळ्या प्रकारच्या सेंटेन्सचा वापर करावा लागतो. मग हे सेंटेन्स कशा प्रकारचे असतात सेंटेन्स नेमकं कसं तयार होतात असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. तर चला तर आपण जाणून घेऊया की नेमकं सेंटेन्स म्हणजे काय आणि त्याचं स्ट्रक्चर कसं असतं. ठीक आहे तर व्हॉट इज अ सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे नेमकं काय आहे तर इट इज अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स. होता सेंटेन्स म्हणजे काय म्हटलं जातं सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स म्हणजे सेंटेन्स वाक्य म्हणजे ज्या शब्दांना अर्थ आहे अर्थपूर्ण शब्दांचा समूह ज्या शब्दांना अर्थ आहे अशा अर्थ असलेल्या शब्दांना एकत्र घेणं म्हणजे वाक्य तयार करणं असं आपण त्याला म्हणू शकतोय. आता इथे तुम्ही बघू शकता इथे मी काही शब्द लिहिले काही वर्ड्स लिहिले आय हॅव रिटन सम वर्ड्स हियर. आता पहिला शब्द तुम्ही बघताय मँगो सेकंड वर्ड लाईक आणि थर्ड वर्ड आहे आय. बघा सेकंड हे आपण अरेंजमेंट केली आहे पण याचा अर्थ पूर्ण होतोय. बघा मँगो लाईक आय हे वाक्य तयार होतं काय पूर्ण नाही कारण यांची अरेंजमेंट आहे ती चुकीच्या पद्धतीने केली आहे. इथं सुद्धा वर्ड्स केले आहे. बघा ग्रुप ऑफ वर्ड्स म्हणजे सेंटेन्स आपण म्हणलं जातो. बघा प्लेस क्रिकेट विराट या तीन शब्द एकत्र केले यांचा ग्रुप केलाय पण या वाक्यातून या सेंटेन्स मध्ये मधून कोणत्याही प्रकारचं मिनिंग हे आपल्याला कळत नाही आहे. मग आपण जी व्याख्या केली आहे ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स म्हणजे सेंटेन्स ही थोडीशी व्याख्या आपल्याला बदलावी लागेल याचं अरेंजमेंट थोडस वेगळं करावं लागेल. ते अरेंजमेंट कशा प्रकारचं असेल बघा तर नुसता ग्रुप ऑफ वर्ड्स नाही आहे तर सिस्टिमॅटिक अरेंजमेंट आपल्याला करावं लागेल. सिस्टिमॅटिक अरेंजमेंट ऑफ मिनिंगफुल वर्ड्स असं करावं लागेल. मग या शब्दांची सिस्टिमॅटिक अरेंजमेंट आपण करूया. आता बघा आय लाईक मँगो मला आंबा आवडतो. हे ग्रुप हे वर्ड्स मी एकत्र केले आणि याची ऑर्डर जी आहे ती आपण योग्य ठरलेली आहे. आता जो वाक्य तयार झाले आता जे सेंटेन्स तयार झाले याचा अर्थ आपल्याला बोध होतो याच्या अर्थाचा आपल्याला बोध होतो ते वाक्य आपल्याला कळतं. आय लाईक मँगो म्हणजे सेंटेन्स म्हणजे नुसतं ग्रुप ऑफ वर्ड्स नाही आहे तर सिस्टिमॅटिक अरेंजमेंट ऑफ वर्ड्स सिस्टिमॅटिक अरेंजमेंट शब्दांची व्यवस्थित रचना ही ऑर्डर आपल्याला मेंटेन करायला पाहिजे. आता इथं बघा प्लेस क्रिकेट विराट हे सिस्टिमॅटिक नाही आहे मग आपल्याला सिस्टिमॅटिक करायला पाहिजे आहे. सिस्टिमॅटिक अरेंजमेंट आपल्याला करायला लागणार आहे. सिस्टिमॅटिक अरेंजमेंट आता इथं सिस्टिमॅटिक अरेंजमेंट केलं तर मला कसं होईल बघा विराट प्लेस क्रिकेट विराट प्लेस क्रिकेट विराट क्रिकेट खेळतो. आता या वाक्यातून आपल्याला अर्थ बोध होतोय म्हणजे सेंटेन्स म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला तर सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स प्लेस सिस्टिमॅटिकली असं म्हणू शकतोय. वर्ड्स सिस्टिमॅटिक अरेंजमेंट ऑफ मिनिंगफुल वर्ड्स म्हणजे सेंटेन्स आपण म्हणू शकतोय. ठीक आहे आता याच्यातून तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे सिस्टिमॅटिक अरेंजमेंट ऑफ वर्ड्स. मग अजून एक प्रश्न आपल्या मनामध्ये तयार होतो मग वर्ड्स म्हणजे नेमकं काय शब्द म्हणजे नेमकं काय हाऊ वर्ड्स आर फॉर्म्ड शब्द कसे तयार केले जातात किंवा ते कसे तयार होतात कसं शब्दांची रचना असते तर आपल्याला पुढे इथं एक्सप्लेन करायला मला आवडेल. बघा शब्दांना सुद्धा आपण काय म्हणतो सिस्टिमॅटिक अरेंजमेंट ऑफ लेटर्स. अक्षर जे असतात अक्षर अक्षर तुम्हाला अक्षर बघा आता या शब्दामध्ये बघा टी के सी ओ डी जी आय आर व्ही टी ए हे वेगवेगळे शब्द तुम्हाला बघायला मिळतात पण यांच्या अरेंजमेंट कशी आहे बघा टी हे वेगळं लेटर आहे ए हे वेगळं लेटर आहे सी हे वेगळं लेटर आहे यांना एकत्र केले आपण पण यांच्यापासून काय आपल्याला त्यात अर्थ काय किंवा ओडीजी त्यात अर्थ काय नाही आहे आय आर व्ही टी ए त्यात अर्थ काय आपल्याला नाही आहे पण याच लेटर्स हे जे लेटर्स आहे ही जी अक्षर आहे यांची सिस्टिमॅटिक अरेंजमेंट मी जुळवून देतो आणि नवीन शब्द तयार कसा होतो बघा सी ए टी
कैट यांची अफिनिटी बदलली. कॅट कॅट या शब्दाचा अर्थ बोलतो होतो काय होय कॅट हे बरोबर आहे. म्हणजे लेटर्स सुद्धा आपल्याला अरेंज करावे लागतात कशा पद्धतीने तर सिस्टमॅटिक अरेंजमेंट करावी लागते. त्याच्यानंतर बघा ओ डी जी हेच बघा डी ओ जी डॉग बघा सिस्टमॅटिक वर्ड मीनिंग टू वर्ड तयार झाला. त्याच्यानंतर आय आर व्ही टी ए याची मी अरेंजमेंट बदलतो व्ही आय आर ए टी विराट बघा सिस्टमॅटिक अरेंजमेंट झाली. लक्षात आलं जेव्हा आपण म्हणतो ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स म्हणजे सेंटेन्स मग हे वर्ड्स मधले सुद्धा लेटर्स आहेत याची सुद्धा सिस्टमॅटिक अरेंजमेंट आपल्याला करावी लागते. विदाउट सिस्टमॅटिक अरेंजमेंट आपल्यासाठी याचा अर्थबोध होणं शक्य नाही आहे. ठीक आहे ओके. आज इंग्लिश वाक्यांमध्ये किंवा याची रचना कशा प्रकारे असेल ते आपण बघूया. इंग्लिशमध्ये वाक्य कसं करतात आय राईट अ लेटर आय राईट अ लेटर तेच वाक्य आपण जेव्हा कन्व्हर्ट करतो तेव्हा ते कसं होतं मी पत्र लिहितो. आता हे जेव्हा सेंटेन्स आपण बघतोय आय राईट अ लेटर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल आय हे सब्जेक्ट आहे या वाक्यामध्ये या सेंटेन्समध्ये आय हे सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट कशाला म्हणतो आपण सब्जेक्ट म्हणजेच करता ज्या व्यक्तीकडून किंवा ज्या वस्तूकडून ज्याच्याकडून ऍक्शन घेतली जाते जो क्रिया करतो व्यक्ती त्याच्याकडून ऍक्शन घेते त्याला आपण करता म्हणतो त्याला सब्जेक्ट म्हणतो. शक्यतो वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट हे येत असत. बऱ्याच वाक्यांच्या सुरुवातीला सब्जेक्ट येत असत बघा सब्जेक्ट नंतर लिहिले आपण व्हर्ब आय राईट व्हर्ब. व्हॉट इज व्हर्ब व्हर्ब म्हणजे काय आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलेच आहे. व्हर्ब हे क्रिया दाखवणारा शब्द आहे व्हर्ब आणि त्याच्यानंतर आलेलं आहे लेटर. लेटर काय आहे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय कर्म ज्या ज्याच्यावर क्रिया घडली जाते ज्याच्या बाबतीत क्रिया घडली जाते ते म्हणजे कर्म असतं. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट इंग्लिश मध्ये स्ट्रक्चर कसं आहे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. पण मराठीमध्ये वाक्याची रचना थोडीशी वेगळी आहे. याच्यामध्ये शब्दांची ऑर्डर आहे ती वेगळ्या पद्धतीने केली जाते. आता हेच वाक्य आपण जेव्हा ट्रान्सलेट करतो ते वाक्य कसं होतोय मी पत्र लिहितो. आता या वाक्यामध्ये मी काय आहे सब्जेक्ट आहे करता मी पत्र लिहितो क्रिया कुणावर घडलेली आहे मी करून घेतली आहे म्हणजे मी इथं सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर आलेलं आहे ऑब्जेक्ट पत्र हे ऑब्जेक्ट आहे. बघा इंग्लिश मध्ये पत्र हे शेवटी होतं लेटर हे शेवटी होतं पण ते आता कुठं आलेलं आहे मध्ये आलेलं आहे याचं ऑब्जेक्ट. आणि त्याच्यानंतर क्रिया दाखवणारा शब्द लिहितो हे व्हर्ब आहे क्रियापद आहे. बघा क्रियापद हे शेवटी आलेलं आहे मी पत्र लिहितो. मराठीचा स्ट्रक्चर कसं आहे सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट आहे. इंग्लिश मधलं सॉरी इंग्लिश मधलं स्ट्रक्चर कसं आहे सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट पण तेच मराठीमध्ये बाकी जेव्हा तुम्ही कन्व्हर्ट करताय तेव्हा स्ट्रक्चर होतं सब्जेक्ट ऑब्जेक्ट व्हर्ब व्हर्ब आणि सब्जेक्ट यांची अदलाबदल. सिमिलरली अजून एक एक्झाम्पल आपण बघूया राम सिंग्स अ सॉन्ग राम गाणे गातो राम गाणे गातो. आता हे वाक्य जेव्हा तुम्ही बघताय तर याच्यामध्ये राम हे सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर गाणे हे ऑब्जेक्ट आहे आणि गातो हे व्हर्ब आहे. राम अगोदर आलेलं आहे गाणे हे मध्ये कर्म आहे ऑब्जेक्ट आहे हे मध्ये आलेलं आहे आणि व्हर्ब शेवटी आलेलं आहे. पण तेच वाक्य जेव्हा इंग्लिश मध्ये आपण ट्रान्सलेट करू तेव्हा तुम्हाला याची वेगळी अरेंजमेंट करावी लागेल. याच्यामध्ये राम तुम्हाला पहिले ठेवायला लागेल कारण तो सब्जेक्ट आहे राम. नंतर सिंग्स हे व्हर्ब आहे ते अगोदर आणावं लागेल आणि सॉन्ग हे जे ऑब्जेक्ट आहे कर्म आहे ते तुम्हाला शेवटी आणावं लागेल. इंग्लिश आणि मराठी जेव्हा आपण ट्रान्सलेट करतो इंग्लिशचं वाक्य मराठीमध्ये किंवा मराठीमधलं वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो त्याच्यामध्ये ही ऑर्डर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ही इंग्लिशमध्ये फॉलो करायला लागेल आणि मराठीमध्ये सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब ही ऑब्जेक्ट ही ऑर्डर आपल्याला फॉलो करायला लागेल. बघा मित्रांनो इथंच आपली गरज होते आपण वर्बच्या ठिकाणी ऑब्जेक्ट यूज करतो ऑब्जेक्टच्या ठिकाणी वर्ब यूज करतो ट्रान्सलेट करत असताना आणि बऱ्याच वेळा या ठिकाणी आपली चूक होते ते चूक होऊ नये म्हणून आपल्याला या गोष्टी हे स्ट्रक्चर हे ऑर्डर आहे समजून घेणे खूपच गरजेचं आहे. ठीक आहे थँक्स फॉर वॉचिंग.